कंपोनेंट आपण पाहिलेला आहे स्टैंडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल एंड द जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल। स्टूडेंट अजून आपण पाहिले रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आणि रूट्सलाच म्हणतात सोल्यूशन ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल। ओके काय पाहिले बघूया। जनरल फॉर्म कोणाचं चालले सगळे क्वाड्रेटिक इक्वेशन बघितलंय स्टूडेंट आपण। जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे। हे जर बघितलं स्टूडेंट आपण तर हे क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे। इक्वल टू 0 आलं तर त्याला बोलतो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन। अजून आपण बघितलं ही जी क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे सेपरेट लिहितो मी ही जी क्वाड्रेटिक पॉलिनोमियल आहे क्वाड्रेटिक पॉलिनोमियलचं आपण पाहिलं स्टूडेंट रूट। तर ते रूट म्हणजेच काय रूटलाच आपण बोलतो स्टूडेंट सोल्यूशन। हे आपण पॉलिनोमियलचं पाहिलं आणि नंतर स्टूडेंट आपण सोल्यूशन ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन पण चेक केले की आपल्याला क्वेश्चन असा असायचा एक आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन द्यायचे सपोज एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इक्वल टू 0 आणि असे अगेन्स्टला व्हॅल्यू दिलेली असायची एक्स इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 2 घेऊन ही किंमत ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे का असं आपल्याला काय करायला लावायचे चेक करायला लावायचे। पण स्टुडंट या लेक्चरमध्ये आपल्याला लर्न करायचंय की क्वाड्रॅटिक ही जी काही पॉलिनॉमिल असणार आहे म्हणजे इक्वलचा एलएचएसचा पार्ट जो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमिल असतो म्हणजे स्टुडंट ही पण कोण आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर करून आपण त्या फॅक्टर वरून रूट फाइंड करू शकतो असं आपल्याला शिकायचं आहे आणि हे रूट म्हणजेच काय स्टुडंट सोल्युशन। विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा की मी कधी रूट शब्द वर्ड यूज करेल कधी मी सोल्युशन वर्ड यूज करेल म्हणजे सोल्युशन मी हा शब्द बोलताना वापरल किंवा रूट हा शब्द मी बोलताना वापरल तर तुम्ही समजून घ्यायचे रूट आणि सोल्युशन सेमच आहे। तर स्टुडंट आता आपण पाहणार आहे की हे जे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे त्याचे फॅक्टर करून रूट फाइंड करणार आहे। तर क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर आपण कसे करणार किती वेगवेगळ्या प्रकारे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आपल्याला दिलेली असते तर चला तर पाहूया। तुमच्या बोर्डवरती ऑलरेडी लिहिलेलं आहे फाइंड द फॅक्टर्स ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचे आपल्याला फाइंड करायचे फॅक्टर्स तर ही पहिली क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल दुसरी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल तिसरी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। मग आपल्याकडे स्टुडंट तीन क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहेत त्याचं आपल्याला सोल्यूशन पाहिजे आहे जे की बघा आपण एक काम करूया स्टुडंट पहिल्यांदा थर्ड पॉलिनॉमियल कडे जाऊया पहा याचे फॅक्टर्स कसे करणार स्टुडंट। हे ए स्क्वेअर मायनस स्टुडंट 25 जे आहे इट इज वी कॅन राईट इट ॲज इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर। तर स्टुडंट इथं आपण लिहू शकतो 5 स्क्वेअर। ओके तर स्टुडंट इथपर्यंत आपण आलेलो आहे ए स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर हे 5 स्क्वेअर का कारण की 25 म्हणजे 5 स्क्वेअर। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा स्टुडंट की तुमच्या मनामध्ये असा क्वेश्चन येईल की सर की जर 25 च्या जागी नॉन परफेक्ट स्क्वेअर जर नंबर येईल कारण की 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे जर 25 च्या जागी जर नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर आला तर आम्ही काय करणार सपोज स्टुडंट तुमच्याकडे 25 च्या जागी जर 8 आला तर तुम्ही त्या 8 ला असं लिहिणार बघा स्टुडंट स्क्वेअर रूट ऑफ 8 अँड ब्रॅकेट स्क्वेअर। समजून गेले का सगळ्यांना स्क्वेअर रूट ऑफ 8 अँड ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असतं स्टुडंट की जर याचा जर स्क्वेअर केला तर काय होणार स्क्वेअर रूट ऑफ 8 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 8 मग स्टुडंट याचं कसं होत असतं स्क्वेअर रूट ऑफ 64 आणि त्याचा आन्सर परत किती येणार 8 म्हणजे स्टुडंट याचा आन्सर सुद्धा 8च आहे आणि आपला नंबर पण 8च आहे म्हणजे स्टुडंट असे नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर तुम्ही काय करा स्क्वेअर रूट घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा। चला तर स्टुडंट याची माहिती सांगितली जर नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर काय करणार आता हे ए स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर आलेलं आहे तर याचे फॅक्टर कसे करणार स्टुडंट तुम्ही फॅक्टर्स हा जो काही कन्सेप्ट आहे तो ऑलरेडी 8 स्टँडर्डला पाहिलेला आहे तरी पण बघूयात स्टुडंट
की एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलावरून याचे फॅक्टर्स करायचे. तर स्टुडंट फॉर्म्युला काय आहे बघा, तुम्ही लिहून पण घेऊ शकता तो फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू, ऑलरेडी तुमचा पाठही असू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इट इज इक्वल टू. तर स्टुडंट ब्रॅकेट मध्ये काय येणार, ए प्लस बी, फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. पाच स्टुडंट आले का लक्षात, बघून घ्या आले का लक्षात, एका ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. तर स्टुडंट हाच आपल्याला रूल या इथे वापरायचा आहे. तर एका ब्रॅकेट मध्ये होणार ए, स्टुडंट ए प्लस फाईव्ह, कारण की स्टुडंट जर ए एच आहे, आपला पण ए एच आहे पण बी आपला फाईव्ह आहे स्टुडंट, ओके. सो ए प्लस फाईव्ह अनदर ब्रॅकेट ए मायनस फाईव्ह. तर स्टुडंट हे झाले फॅक्टर्स. तर स्टुडंट फॅक्टर्स म्हणजे नेमकं काय असतात, तर अवयव असतात म्हणजे त्यांची फोड असते. तर ही जी काही आपली पॉलिनॉमियल होती, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, तर त्याचे फॅक्टर्स असे झाले. समजून गेले सगळ्यांना? म्हणजे थोडक्यात स्टुडंट, जर 10 असेल तर 10 ला लिहितो आपण 5 into 2, म्हणजे 10 चा फॅक्टर झाले 5 into 2, म्हणजे 10 ला आपण स्टुडंट दोन मल्टिपल्स मध्ये लिहिलं तर त्या मल्टिपल्स ला आपण बोलतो स्टुडंट फॅक्टर्स, ओके. तर ए स्क्वेअर मायनस 25 चे हे झाले दोन फॅक्टर्स, ओके. समजून गेले. नेक्स्ट वाला कन्सेप्ट स्टुडंट इथे आला आपण बघा, 2m² - 5m. तर स्टुडंट आता हा कन्सेप्ट आपण इथे लावू नाही शकत, त्याचं कारण असे मित्रांनो की इथे दोन्ही ठिकाणी mm आहे, म्हणजे व्हेरिएबल दोन्ही ठिकाणी आहे. तर स्टुडंट जिथं व्हेरिएबल फक्त एकाच ठिकाणी आहे, मग एका ठिकाणी व्हेरिएबल असेल तर हा कन्सेप्ट, समजून घ्या. दोन ठिकाणी जर दोनच तुमच्याकडे टर्म आहे आणि दोन्ही मध्ये पण जर व्हेरिएबल असेल तर नेमका काय करायचं लक्षामध्ये घ्या, की तो व्हेरिएबल कॉमन काढायचा, बस एवढंच करायचं. काय करायचं, तो व्हेरिएबल काय करायचा, कॉमन काढायचा. मग स्टुडंट चला तर घ्या एम कॉमन घ्या, ओके. एम इज कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहणार स्टुडंट, हा 2, एम स्क्वेअर म्हणजे एम किती तिथे स्टुडंट 2m आहे, एक एम कॉमन येणार, एक आतमध्ये राहणार, मायनस द साईन मायनस ऍज इट इज, आणि स्टुडंट हा वाला 5 तसाच. समजून गेले सगळ्यांना? तर स्टुडंट इथे दोघांच्या मध्ये आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजे एम इंटू ब्रॅकेट 2m - 5 2m - 5. तर स्टुडंट इथं मल्टिप्लिकेशन आहे, तर तुम्हाला काय करायचं स्टुडंट, की हे मल्टिप्लिकेशन मध्ये आले म्हणजे दोन फॅक्टर झाले. चला तर मग हे पण संपलेलं आहे. तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की जर दोन्ही ठिकाणी जर व्हेरिएबल आलेला असेल तर तो व्हेरिएबल कॉमन काढा, आणि जर ते मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर स्टुडंट हे काय झाले स्टुडंट, फॅक्टर्स. आता स्टुडंट सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्या इथे आला, x² - 4x - 5 ही जी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे, आता तिचे आपल्याला फॅक्टर्स करायचे. मग स्टुडंट कसे करणार आहेत बघा, की स्टुडंट बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या. कन्सेप्ट समजल्यानंतर स्टुडंट तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व करू शकता. पण स्टुडंट कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करणार, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. काय स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, ax² + bx + c. आता स्टुडंट यावरून आपण लिहिणार देअरफोर ए इक्वल टू ए, ए कुठे असतो, x² चा कोएफिशिएंट. सो x² चा कोएफिशिएंट किती, 1, बी x चा कोएफिशिएंट, बी x चा कोएफिशिएंट -4, ओके. स्टुडंट सी इज अ कॉन्स्टंट नंबर अँड व्हॅल्यू ऑफ सी इज अ -5, ओके. स्टुडंट तुमच्या समोर ए बी सी च्या व्हॅल्यू लिहिली आहेत, तर पुढील कन्सेप्ट काय तो व्यवस्थित लक्ष द्या. असं कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ए आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग ए किती स्टुडंट, 1, सी किती स्टुडंट, -5. मग स्टुडंट 1 × -5 चा आन्सर किती येतं, -5. तर ह्या -5 चे आपल्याला करायचे फॅक्टर्स. मग स्टुडंट बघा फॅक्टर्स अशा पद्धतीने आपल्याला दोन नंबर पाहिजे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -5 आहे. मग स्टुडंट एक तर बघा साईनच एक मिनिट सोडा, पण असे दोन नंबर सांगा की त्यांचं मल्टिप्लिकेशन 5 येतं, तर 1 × 5 एवढाच नंबर आहे आपल्याकडे, 1 × 5 आन्सर 5, राईट. तेच स्टुडंट आपण इथे लिहून घेणार 1 × 5 आन्सर 5. आता साईनचं पाहायचं,
इथं जर मायनस साइन आहे तर दोन नंबर पैकी एकाला मायनस साइन असलं तरच मल्टिप्लिकेशन मायनस फाईव्ह येतो, कारण की मायनस वन इंटू फाईव्ह आन्सर मायनस फाईव्ह, वन इंटू मायनस फाईव्ह आन्सर मायनस फाईव्ह, म्हणजे कोणालाही असू द्या मायनस साइन एक नंबरला तर आन्सर मल्टिप्लिकेशन मायनस मध्ये येतं। मग मायनस साइन आपण कोणाला देणार, याला देणार का याला देणार, मग स्टूडेंट ते कोण ठरवतं, साइन याला द्यायचं का याला द्यायचं ते कोण ठरवतं, तर बी चं साइन ठरवतं। मग आता बी कडे या, बी चं साइन किती काय आहे, मायनस फोर आहे, मायनस आहे। मग हे बी चं साइन मोठ्या नंबरला फिक्स द्यायचंच, बी चं साइन मोठ्या नंबरला बिगर नंबरला द्यायचंच। मग बी चं साइन मायनस आहे स्टूडेंट, तर ते बिगर नंबरला द्या, आणि बिगर नंबर हा मायनस फाईव्ह आहे म्हणून स्टूडेंट त्या फाईव्हला द्यायचं आपण मायनसचं साइन, बी चं साइन बिगर नंबरला, लक्षात ठेवा। ओके ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो, चला तर पुढे सॉल्व करायचे, फॅक्टर्स फाइंड करूया। तर स्टूडेंट ही जी काही व्हॅल्यू आहे वन आणि मायनस फाईव्ह याचं आन्सर हे बी एवढं येत आहे। आता चेक करा बघा, हे वन आणि मायनस फाईव्ह, वन मायनस फाईव्ह आन्सर किती येतं, मायनस फोर। तर स्टूडेंट ह्या मायनस फोरच्या जागी आपण टाकणार आहेत आता वन मायनस फाईव्ह। चला तर या मग आपल्या ओरिजिनल पॉलिनॉमियल मध्ये एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाईव्ह ओरिजिनल पॉलिनॉमियल। स्टुडंट आता आपण त्याच्यामध्ये मायनस फोरच्या जागी वन मायनस फाईव्ह टाकणार, पहा एक्स स्क्वायर हा मायनस फोर, त्याच्या जागी आपण टाकणार आहे स्टुडंट इथं प्लस द्या ब्रॅकेट मध्ये लिहा, मायनस फोरच्या जागी वन मायनस फाईव्ह, तुम्हाला वाटलेलं असेल इथं प्लस का लिहिले, कारण स्टुडंट मायनस फोरची व्हॅल्यू वन मायनस फाईव्ह आहे, बघा मायनस फोरची व्हॅल्यू वन मायनस फाईव्ह आहे म्हणून मायनस फोर च्या जागी वन मायनस फाईव्ह आणि इथे साइन काय द्यायचं म्हणून प्लस। ओके आणि या स्टुडंट इथं एक्स हा मायनस आणि स्टुडंट पुढे काय फाईव्ह। स्टुडंट नेक्स्ट स्टेप व्हेरी इझी, हियर पा इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस स्टुडंट हा जो एक्स आहे एक्स ने आपल्या ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करून घ्या, एक्स इंटू वन म्हणजे वन एक्स, मिडल साइन माइनस स्टूडेंट एक्स इंटू फाइव फाइव एक्स आणि स्टूडेंट हा काय माइनस फाइव। स्टूडेंट आता आपण काय करणार आहे की वन टू थ्री फोर ओरिजिनल क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म होते स्टूडेंट, तीन टर्म होते, आता किती टर्म्स आहेत, वन टू थ्री अँड फोर, फोर टर्म्स आहेत। मग स्टूडेंट आपण काय करणार, ग्रुप करणार, दोन दोनची ग्रुप करणार, आता पहिल्या दोन मधून कॉमन काढणार, कॉमन घेणार की जो कॉमन मिळतोय तो घ्या, मग ह्या दोघांमध्ये कोण कॉमन निघतोय एक्स, मग स्टुडंट इथे एक्स एक्स मी टेक कॉमन, सो एक्स इज अ कॉमन, ब्रॅकेट मध्ये राहणार इथे राहणार एक्स। ओके मग स्टुडंट मिडल साइन प्लस एक्स इज अ कॉमन, सो हेअर इज अ वन लिहा। स्टुडंट इकडे मायनस मायनस, जर दोन मायनस असतील किंवा पहिला जर मायनस आहे ना स्टुडंट तर गॅरंटेड मायनस साइन कॉमन घ्या, घ्यायचंच। ओके सो मायनस इज अ कॉमन, इथे पण फाईव्ह इकडे पण फाईव्ह स्टुडंट, तर मग एक काम करा फाईव्ह टेक अ कॉमन, ब्रॅकेट मध्ये राहणार हा वाला एक्स। स्टुडंट मायनस कॉमन म्हणजे हे मायनस आणि हे मायनस कॉमन। ओके मग स्टुडंट इथे काय राहणार तर प्लस, आता फाईव्ह फाईव्ह कॉमन आलाय स्टुडंट, हा फाईव्ह हा फाईव्ह ह्या दोघांच्या वेळी इकडे कॉमन, आतमध्ये राहिला एक्स हे मायनस साइन कॉमन म्हणून प्लस आणि ते काहीच नाही म्हणजे मल्टीप्लाय कोण असतो वन राहिला। मग स्टुडंट तुम्ही चेक करा एक्स प्लस वन एक्स प्लस वन दोन ब्रॅकेट आले दोन टर्म्स मध्ये, स्टुडंट इकडे आपल्याकडे ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे, ह्या दोन टर्म मध्ये एक्स प्लस वन आलेला आहे टेक अ कॉमन, तो सो एक्स प्लस वन इज अ कॉमन अँड अनदर ब्रॅकेट हा एक्स आणि हा मायनस फाईव्ह म्हणजे एक्स मायनस फाईव्ह। सो स्टुडंट इन दिस वे स्टुडंट दिस टू आर द फॅक्टर्स, हे दोन काय झाले स्टुडंट फॅक्टर्स झाले, म्हणजे स्टुडंट आपण लिहू शकतो काय की एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू वन ब्रॅकेट एक्स प्लस वन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस फाईव्ह। स्टुडंट अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स करतात आणि स्टुडंट याचाच उपयोग करून आपल्याला सॉल्व करायचे प्रॅक्टिस सेट नंबर 2.2, प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 कडे आपल्याला जायचं आहे, चला तर जाऊया।
स्टूडेंट प्रैक्टिस सेट 2.2 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे स्टूडेंट आपल्याला सॉल्व करायचे क्वाड्रेटिक इक्वेशन आणि मेथड वापरायची स्टूडेंट फॅक्टरायझेशन मेथड, की जे आता क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर करण्यासाठी आपण शिकलो नक्की तेच आपल्याला यामध्ये स्टूडेंट वापरायचं आहे. ते बेसिक आहे खूप, ते तुम्हाला आलं पाहिजे. स्टूडेंट पाहून घ्या बघा की स्टूडेंट दोन एक्झाम्पल आहे. पहिले एक्झाम्पल मी सॉल्व करतोय, एक्स स्क्वायर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0. स्टूडेंट इथून इथपर्यंत जी आहे ती आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल अँड इक्वल टू 0, मग झालं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे आपल्याला करून घ्यायचे फॅक्टर्स. काय करून घेणार? फॅक्टर्स म्हणजे जी मेथड आधी वापरली तीच मेथड इथे वापरायची आहे, आणि त्याच्या पुढे तीन स्टेप्स आहेत आणि नंतर आपल्याला आन्सर मिळतं. ओके, तर बघून घ्या स्टुडंट की काय क्वेश्चन काय आहे. परत एकदा बघा की इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व करतोय, तर सॉल्व करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू व्हेरिएबलची. ओके, व्हेरिएबल कोण आहे स्टुडंट? याच्यामध्ये एक्स आहे, म्हणून स्टुडंट आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग स्टुडंट चला तर पहिलं इक्वेशन लिहिलंय आपण, एक्स स्क्वायर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. ओके, मग स्टुडंट ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स करा. ठीक आहे, मग आपण इकडे म्हणणार कंपेअर करा कोणासोबत? ए एक्स स्क्वायर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0. मग स्टुडंट कंपेअर केल्यानंतर कंपेअर विथ ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. कंपेअर करा स्टँडर्ड फॉर्म सोबत. हा आहे स्टँडर्ड फॉर्म होतो क्वाड्रेटिक इक्वेशन. मग स्टुडंट ए चं व्हॅल्यू किती येते? इकडे काही नाही म्हणजे 1. बी चं व्हॅल्यू किती आहे स्टुडंट? एक्सचा कोएफिशियंट बी, त्याचा आन्सर आहे मायनस 15. आणि स्टुडंट सी इज अ कॉन्स्टंट नंबर, त्याचा आन्सर आहे स्टुडंट 54. आता पहा स्टुडंट काय करायचे, सेम आधीची मेथड, ए मल्टीप्लाय सी, मल्टिप्लिकेशन करा, हे 1 मल्टीप्लाय हे 54. मग स्टुडंट 1 × 54 आन्सर येणार 54. तर या 54 चे आपल्याला करायचे स्टुडंट फॅक्टर्स. ओके, मग स्टुडंट फॅक्टर्स असे करायचे आपल्याला की जेणेकरून मल्टिप्लिकेशन 54 असलं पाहिजे. ठीक आहे, मग आता बघा स्टुडंट, तर आपल्याकडे आहे की 9 6 तुम्हाला माहिती स्टुडंट 9 6 9 6 54 असतं. मग आता नंबर्स लिहिले, आता साईन कडे जाणार. मग स्टुडंट इथे 54 साईन कोणते? प्लस. मग स्टुडंट इथे जर प्लस असेल तर फॅक्टर्सला या दोघांचं मल्टिप्लिकेशन 54 आहे. मग स्टुडंट 54 मल्टिप्लिकेशन कधी कधी येईल? 9 × 6 54 येईल, किंवा -9 × -6 आन्सर 54 येईल. मग स्टुडंट आपल्याला हे पाहिजे का हे पाहिजे? इट इज अ डिपेंड अपॉन बी. तर बी वरती डिपेंड आहे. बी चं साईन चेक करा, बी चं साईन मायनस आहे, म्हणजे ह्या दोघांना पण मायनसचे साईन द्यावे लागतील. मग स्टुडंट इथे येणार -9, इथे येणार -6, म्हणजे स्टुडंट हे वाला आपल्यासाठी करेक्ट आहे. बी ठरवतो स्टुडंट साईन कोणतं द्यायचं. चला तर मग या व्हॅल्यू स्टुडंट आपण ओरिजिनल इक्वेशन मध्ये बी च्या ठिकाणी ठेवणार. बघा -9 आणि -6 आन्सर येतो -15. बघा -9 आणि -6 आन्सर येतो -15, म्हणजे -15 जागी आपण ह्या दोन व्हॅल्यूज पुट करणार. मग स्टुडंट बघा, एक्स स्क्वायर मायनस, ओके, -15 जागी हे -9 -6 म्हणजे प्लस, आणि -15 जागी काय? -9 -6 हे वाला एक्स अँड प्लस हे वाला 54 इक्वल टू 0. आता स्टुडंट पहा हे एक्स स्क्वायर, स्टुडंट एक्स ने आतमध्ये मल्टीप्लाय करा, काय होणार की हे प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस होत असतं, म्हणून एक्स इंटू -9 -9x -6 इंटू एक्स म्हणजे -6x प्लस 54 अँड इक्वल टू 0. करेक्ट. आता पहा स्टुडंट हे 1 2 3 4 टर्म्स आहेत,
पहिल्या दोघांचे ग्रुप करा, दुसऱ्या दोघांचा ग्रुप करा, मग पहिल्यामधून कॉमन निघणार एक्स। बघा इकडे एक्स आहे, इथे एक्स आहे, एक्स कॉमन, ब्रॅकेट मध्ये राहिला हा वाला एक्स, ओके, कारण की दोन एक्स आहेत, एक एक्स बाहेर एक आला, ओके, मायनस स्टुडंट एक्स कॉमन आलाय म्हणून राहिला फक्त नाईन, करेक्ट स्टुडंट। आता खूप महत्वाची स्टेप इथे आली आहे की जर सेकंड ग्रुप मध्ये पहिल्याचं साइन मायनस आहे तर तुम्ही मायनसच कॉमन घेणार, मग हा मायनस कॉमन आला, पण इथून मायनस नाहीये ना कॉमन घ्यायला, पण हे प्लस म्हणजे दोन मायनस असतात, प्लस म्हणजे दोन मायनस, मग स्टुडंट त्यातला एक मायनस कॉमन आलाय, ओके, म्हणजे स्टुडंट हे साइन गायब झालं, बघा ए इथं आलंय। आता स्टुडंट एक्स इथे नाहीये, एक्स इथंच आहे म्हणजे एक्स कॉमन आहे ना। आता 54 म्हणजे काय स्टुडंट, 6 × 9, करेक्ट, मग स्टुडंट इकडे 6 आहे, इथे पण 6 आहे, मग 6 कॉमन, ठीक आहे, मग स्टुडंट ब्रॅकेट मध्ये राहणार, इथे आहे एक्स, मिडल साइन आहे मायनस, आणि स्टुडंट इकडे आहे 9 इक्वल टू काय 0। आता स्टुडंट इथे आपण आलोय, पहा एक्स मायनस 9, एक्स मायनस 9 परत दोन ठिकाणी आले, घ्या कॉमन, म्हणजे इकडे राहणार एक्स मायनस 9, अनदर ब्रॅकेट मध्ये राहणार हा वाला एक्स आणि हे वाला मायनस एक्स आणि इक्वल टू 0। म्हणजे स्टुडंट आता हे झाले फॅक्टर्स, एक्स मायनस 9 आणि एक्स मायनस 6 आले तिथं, म्हणजे स्टुडंट हे झाले फॅक्टर्स, आणि म्हणून या मेथडला म्हणायचंय फॅक्टरायझेशन मेथड। आता पहा मला एक सांगा स्टुडंट की हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, मल्टिप्लिकेशन 0 कधी असतं, बघा माझ्याकडे दोन नंबर्स आहेत, ए इंटू बी इक्वल टू 0 लिहिलं मी, म्हणजे ह्या दोघांचं उत्तर 0 कधी येईल, की जर ए चं उत्तर, ए ची व्हॅल्यू 0 घेतली मी आणि बी ची काही पण व्हॅल्यू घेतली तरी पण आन्सर 0 आहे ना, ए ची व्हॅल्यू मी काही पण घेतली आणि स्टुडंट बी ची व्हॅल्यू मी 0 घेतली तर ए इंटू 0 आन्सर 0 आहे ना। किंवा तिसरी पण पॉसिबिलिटी येते स्टुडंट की ए चं व्हॅल्यू 0 घेतलं मल्टिप्लाय बी चं व्हॅल्यू मी 0 घेतलं तरी पण आन्सर 0 येतो, म्हणजे स्टुडंट एक तर हा 0 असेल नाही तर हा 0 असेल नाही तर दोघही 0 असतील, कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे। दोन दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असल्यानंतर अशा तीन केस तयार होतात, एक तर हा 0 असेल नाही तर हा 0 असेल नाही तर दोघही 0 असतील, मग आपण एक काम करूयात, एक तर म्हणूयात एक्स मायनस 9 0 असेल किंवा एक्स मायनस 6 0 असेल। सो स्टुडंट देअरफोर x minus 9 equal to 0 म्हणजे x minus 9 is equal to plus 9, so x equal to 9, and student or x minus 6 is equal to going opposite side is a plus 6, म्हणजे x is equal to 6 and x is equal to 9 are the both are the roots, आणि त्यालाच आपण म्हणणार सोल्युशन, म्हणून आपण इथं मस्तपैकी नाव टाकणार answer आणि लिहिणार सोल्युशन इज, मग सोल्युशन काय पहा, सोल्युशन इज x is equal to 9 and x is equal to 6। तर स्टुडंट हे का सोल्यूशन, आपला आंसर आलाय आपण याला बरोबर का म्हणणार, तर पहा की x ची व्हॅल्यू 9 जर आपण ह्या x LHS मध्ये टाकली क्वाड्रेटिक पॉलिनोमियल मध्ये तर आंसर गॅरंटेड 0 येणार, ओके, म्हणून या 9 ला आपण म्हणणार रूट, त्याला आपण म्हणणार सोल्यूशन। परत स्टुडंट x equal to 6 ही सुद्धा किंमत आपण जर या क्वाड्रेटिक पॉलिनोमियल मध्ये टाकली तरी पण आंसर काय ना 0, म्हणून हे x इक्वल टू 6 आपला आहे सोल्यूशन। आपण स्टुडंट जाऊयात सेकंड वाला एग्जांपल कडे, x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इक्वल टू 0। स्टुडंट आताच एग्जांपल डबल एकदा पहा, पॉज करून तुम्ही पाहत जा स्टुडंट कॅल्क्युलेशनच्या स्टेप, किंवा परत बॅक घेऊन रिव्हर्स घेऊन परत पहा, एकदा लिहून काढा आणि एक दोन एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्हाला नक्की पुढचे एक्झाम्पल स्वतःला येतील। तर स्टुडंट आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, ते आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0। काय करणार याला, पहिली स्टेप कम्पेअर, कम्पेअर कोणासोबत कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ, ओके, ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, इथपर्यंत समजलेलं असेल। आता ए चं व्हॅल्यू, ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि इकडे आहे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, स्टुडंट एक्सचा कोएफिशियंट बी एक्सचा कोएफिशियंट काय आहे म्हणजे 1, ओके, सी कॉन्स्टंट नंबर जो आहे मायनस 20। आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे
की ए चा आणि सी चा काय करायचं मल्टीप्लिकेशन म्हणजे ए टू सी इक्वल टू वन इंटू मायनस ट्वेंटी आन्सर किती येणार स्टुडंट वन इंटू मायनस ट्वेंटी इज मायनस ट्वेंटी आता स्टुडंट ह्या मायनस ट्वेंटी चे काय करायचे आपल्याला फॅक्टर्स मग स्टुडंट फॅक्टर्स कसे करणार पहिल्यांदा नंबर्स बद्दल बोलूयात हा ट्वेंटी आहे स्टुडंट आपल्याला मल्टीप्लिकेशन ट्वेंटी असणारे नंबर्स शोधा मग स्टुडंट आपण इकडे लिहूयात ट्वेंटी इक्वल टू फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी इक्वल टू टेन इंटू टू ओके मग अजून स्टुडंट काय होत आहे का होत नाही मग आता पहा की ह्या दोघांपैकी आपल्याला कशाची गरज आहे हे चेक करणार आपण आता ओके मग स्टुडंट पहा की जर आपण इथे फाईव्ह आणि फोर घ्या किंवा ओके आपण टेन आणि टू घेऊन चेक करू म्हणजे तुम्हाला समजेल की हे टेन इंटू टू का रॉंग आहे स्टुडंट मला ओके मी सांगतोय की हे करेक्ट आहे हे रॉंग आहे पण स्टुडंट टेन इंटू टू का रॉंग आहे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला कसं समजणार फाईव्ह इंटू फोरच युज करायचंय चला तर मी पहिले ही चुकीची जोडी घेऊन पाहतो की ही का चुकीची ते तुम्हाला दाखवतो समजा आपण केलं स्टुडंट टेन आणि टू आपण घेतले तर यांचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी येत आहे राईट आहे मग आता इथे मायनस आहे ना इकडे मायनस आहे तर स्टुडंट मायनस मानल्यानंतर हे मायनस साईन दोघांपैकी एक जणाला द्यावं लागतं ठीक आहे मग स्टुडंट कोणाला द्यायचं हे बी ठरवतो मग बी कडे या बीचं साईन कोणतं आहे प्लस मग स्टुडंट हे बीचं साईन मोठ्या संख्येला लागतं म्हणजे स्टुडंट हे प्लस हे मोठ्या संख्येला म्हणजे स्टुडंट हे आपलं मायनस आहे हे आपल्या छोट्या नंबरला जाणार राईट टेन एक झाला फॅक्टर दुसरा झाला मायनस टू आणि ह्या दोघांचं मिळून आन्सर ओके हे टेन मायनस टू हे बी एवढं यावं लागतं पण बी किती आहे स्टुडंट वन आणि ते येत नाहीये म्हणून स्टुडंट हे याचं उत्तर येत आहे एट आणि आपल्याला पाहिजे होतं बीचं आन्सर वन तर स्टुडंट त्यामुळे हे काय होते रॉंग होत आहे त्यामुळे स्टुडंट वरची जोडी करेक्ट आहे आता तुम्हाला समजेल वरची जोडी का करेक्ट आहे चेक करतोय आता स्टुडंट पहा आपल्याकडे फाईव्ह आणि फोर आहे ठीक आहे बीच साईन प्लस आहे प्लस साईन मोठ्या संख्येला लागतो मग स्टुडंट हे मायनस छोट्या संख्येला दे समजून गेले आणि याचा आन्सर बी एवढं पाहिजे असतं मग स्टुडंट फाईव्ह आणि हे मायनस फोर इज इक्वल टू वन येतं आणि वनच कोण आहे स्टुडंट आपला बी आहे म्हणजे स्टुडंट ही जोडी काय आपली करेक्ट आहे चला तर मग स्टुडंट आपल्याला सॉल्व्ह करायचे पुढे कॅल्क्युलेशनचा स्टेप करूया हे पहा एक्स स्क्वायर प्लस वन आहे तर वनच्या जागी आपल्याला काय लिहायचे स्टुडंट फाईव्ह मायनस फोर ओके हा काय एक्स आणि हा मायनस ट्वेंटी इक्वल टू झिरो स्टुडंट ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स ने आतमध्ये मल्टीप्लाय का सो होणार स्टुडंट फाईव्ह एक्स मायनस फोर इंटू एक्स फोर एक्स स्टुडंट ए मायनस ट्वेंटी इक्वल टू झिरो स्टुडंट हे आर द एक्स अँड एक्स नाव फोर टर्म्स दोन दोनची ग्रुप बनवा ओके टेक एक्स कॉमन सो एक्स इज अ कॉमन इन ब्रॅकेट एक्स कारण की दोन एक्स आहेत एक एक्स कॉमन एक आत राहणार एक्स प्लस एक्स स्टुडंट कॉमन आला म्हणजे राहणार फक्त इकडे फाईव्ह स्टुडंट मी सांगितलं तुम्हाला जर सेकंड ग्रुप मध्ये पहिल्याचं साईन मायनस असेल तर मायनस कॉमन घ्यायचं मग स्टुडंट मायनस कॉमन ओके मग हे मायनस आहे मग ह्या दोघांतर्फे मायनस कॉमन ठीक आहे आता हे ट्वेंटी म्हणजे फोर इंटू फाईव्ह ओके आता इथे फोर आहे सो फोर कॉमन इथे एक्स आहे पण इथे एक्स नाही स्टुडंट म्हणून एक्स कॉमन नाही येणार ओके मग ब्रॅकेट मध्ये हितला एक्स तसाच राहणार हे मायनस साईन कॉमन आलं म्हणून इथे राहणार प्लस इकडे फोर कॉमन आलं म्हणजे राहणार इकडे फाईव्ह अँड इक्वल टू व्हॉट झिरो आता स्टुडंट बघून घ्या दोन ब्रॅकेट आले एक्स प्लस फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह रिपीट झाले टेक इट अ कॉमन सो एक्स प्लस फाईव्ह इज अ कॉमन अनदर ब्रॅकेट स्टुडंट दिस इज एक्स अँड दिस इज द मायनस फोर इक्वल टू झिरो स्टुडंट दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन झिरो मी आधीच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय की दोघांचं मल्टिप्लिकेशन झिरो येत म्हणजे एकतर हा झिरो असला पाहिजे नाहीतर हा झिरो असला पाहिजे म्हणून आपण लिहिणार देअरफोर एक्स प्लस फाईव्ह आणि तो तरी झिरो असेल किंवा हा एक्स मायनस फोर हा तरी झिरो असेल मग स्टुडंट आपल्याला तर व्हेरिएबल व्हॅल्यू फाईंड करायचंय मग स्टुडंट हा एक्स प्लस फाईव्ह पलीकडे गेल्यानंतर मायनस फाईव्ह मग स्टुडंट ऑर एक्स मायनस फोर पलीकडे गेल्यानंतर प्लस फोर सो स्टुडंट एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह एक्स इज इक्वल टू फोर हे झाले रूट यालाच म्हणायचं सोल्युशन मग मस्त पैकी नाव टाका स्टुडंट अँसर ओके सोल्युशन इज
x इज इक्वल टू -5, 4 नाहीतर तुम्ही x इज इक्वल टू 4 सेपरेट केले तरी पण चालेल. तर स्टूडेंट अशा प्रकारे आहे स्टूडेंट फॅक्टरायझेशन मेथड वरती एक एक्झाम्पल बोर्ड एक्झाम्पल ला येतच या वर्षी ही आलं 2020 ला ते पण आपण एक्झाम्पल घेणार आहे स्टूडेंट अभ्यास करत राहा प्रॅक्टिस